आपण म्हणतो की आपण सावित्रीच्या लेखी आहोत, पण सावित्रीच्या लेखी म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने कळालं पाहिजे. दहावीचा जेव्हा मी फॉर्म भरायला गेले घरच्यांना असं खूप वेगळं वाटलं. तर तुम्ही नगरसेविका होत्या तेव्हा तुम्ही सातवी झालेल्या होत्या, तुम्हाला असं का वाटलं की आपण शिकलं पाहिजे? आणि मी प्रत्येक वेळी सांगायची की वयाला शिक्षणाची अट नाही. शिक्षण नसल्यामुळे ना मला माझी मिस्टर खूप बोलायची. मला असं वाटतं की प्रमिलाताई हे महिला आरक्षणाचं सर्वोत्तम उदाहरण महाराष्ट्रात जर असेल ना तर ते तुमचं आहे. मला पास होईल की नापास होईल याचं काही नाही, पण मला तिथपर्यंत जायचं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच डिग्री मिळत असताना तुम्हाला काय आनंद असेल मनामध्ये? या सावित्रीच्या खऱ्या लेखी तुम्ही दोघी आहात.